नमस्कार, संगीतास क्रोशॅटमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पासाठी कंठी हार बनवणार आहोत. हे पहा, छान सुंदर दिसतो अगदी. हार बनवण्यासाठी मी 4-ply दोन कलरचे ऊल वापरणार आहे आणि हे बीड्स 6 mm चे बीड्स वापरलेले आहेत. हे टोटल मी 138 बीड्स वापरले आहेत. तुम्हाला ज्या साईजप्रमाणे बनवायचे त्या साईजप्रमाणे तुम्ही हे बीड्स वापरू शकता. हे पहा, 10-10 बीड्समध्ये टाकलेले आहेत, दोन लाईन 10-10 बीड्सच्या आणि फ्लॉवर. चला तर आपण स्टार्ट करू. हार बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, दोन कलरचे ऊल घेतलेली आहे, दोन्ही 4-ply ऊल आहे. पिंक कलर फुलं बनवण्यासाठी आणि त्याच्या मागचा जो डेटाकरता भाग असतो फुलाचा तो बनवण्यासाठी मी ग्रीन कलर यूज करणार आहे. 6 mm चे बीड्स घेतलेले आहेत, तुमच्या साईजप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. सुई दोरा लागणार आहे आपल्याला मणी आणि फुलं ओवण्यासाठी आणि दोन्ही 4-ply ऊल आहेत आणि त्यासाठी मी 2.5 mm चा क्रोशे वापरणार आहे. चला तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात आधी मी पिंक कलरचा दोरा घेतलेला आहे आणि आपल्याला स्लिप नॉट घालून घ्यायचे आहे. फूल बनवण्यासाठी आपण स्लिप नॉट घालून घेतो आहे आणि 36 चेन घालून घेणार आहे. तुम्हाला मोठं फूल हवं असेल तर 3 गुणाकाराने त्याहीपेक्षा वाढवू शकता, 39 किंवा 42 वगैरे असे. मी मला 11 पेटलचं फूल बनवायचं आहे. हे पहा, मी दाखवते. या पेटल्स अशा बनवायच्या आहेत पेटल. याची बेस डिझाईन ही 3 chain डिझाईन आहे, 20 stitch घातलेलं आहे आपण. हे पहा, अशा 11 पेटलचं फूल बनवणार आहे. त्यासाठी मला लागणार आहे 36 chain. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 36 चेन बनवून घेतलेले आहेत आपण. पहिल्या दोन चेन ह्या चेन स्पेसचा भाग आणि पुढच्या 3 हा खांब, सिंगल खांब, अशा टोटल 5 सोडायच्या आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5 chain सोडून झाल्यावर 6th chain आपल्याला एक डबल खांब घालून घ्यायचा आहे. म्हणजे आपला 20 stitch रेडी झाला. हे पहा, हा 20 stitch म्हणजे या 3 ज्या आहेत त्या, म्हणजे एक आपला डबल खांब झाला, या 2 chain स्पेस आणि हा एक खांब. आता 1 chain स्पेस घ्यायची आणि खाली 2 सोडायचे आहेत, 1 आणि 2 आणि 3rd chain पुन्हा 1 double khaam, 2 chain, 1 double khaam. सेम एंडपर्यंत रिपीट करत जायचे. 1 chain घ्यायचे, खाली 2 स्किप करायचे आणि 3rd chain 1 double khaam, 2 chain, 1 double khaam. हे पहा, हा पॅटर्न मी इथे एंडपर्यंत रिपीट करते. हे पहा, शेवटच्या चेनमध्ये सुद्धा आपण 1 double khaam, 2 chain, 1 double khaam हे बनवून घेतलेलं आहे 20 stitch. आता आपल्याला सेकंड राऊंडला स्टार्ट करायचं आहे. सेकंड राऊंडसाठी मी 2 घेणार आणि टर्न करणार आणि इथे हा जो 20 stitch आहे त्याच्यामध्ये 2 double khaam, 1 आणि 2, 2 chain, 2 double khaam, 1, 2 मध्ये 2 स्पेस घ्यायची. आपण फर्स्ट राऊंडला 1 स्पेस घेतले, इथे आता 2 स्पेस घ्यायची आहे आणि पुढच्या 20 stitch पण सेम 2 chain, 2 double khaam, 2 chain. पहा, 2 double khaam, 2 chain, 2 double khaam. पुन्हा पुढच्या स्पेससाठी 2 chain घ्यायच्या आहेत
आणि पुढच्या विस्टेजमध्ये दोन डबल खांब, दोन चेन, दोन डबल खांब घालायचे आपल्याला. वी स्टिचमध्ये वर्क करायचं, एक चेन स्पेस सोडलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला वर्क करायचं नाही आहे. हा पॅटर्न मी पूर्ण कंप्लीट करते एंडपर्यंत. दोन चेन, दोन डबल खांब, दोन चेन, पुन्हा चेन स्पेसला दोन चेन स्पेस आणि पुन्हा वी स्टिचमध्ये सेम. हे पहा, शेवटच्या टाक्यातसुद्धा आपण वी स्टिचमध्ये दोन डबल खांब, दोन चेन, दोन डबल खांब करून घेतलेलं आहे. आता थर्ड आणि शेवटचं राऊंड करायचं आहे आपल्याला. त्यासाठी टर्न करून घ्यायचं आहे आणि हा जो पहिला खांब आहे त्या खांबामध्ये एक सिंगल खांब बनवून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जे दोन चेनचा स्पेस आहे त्यामध्ये वर्क करायचं आहे. तीन डबल खांब घालणार मी, एक, दोन, तीन. दोन चेन घेणार, एक, दोन, आणि पूर्ण त्याच टू चेन स्पेसमध्ये तीन डबल खांब घालायचे, एक, दोन आणि तीन. म्हणजे ही आपली पेटल रेडी झाली आणि दोन चेन घेतल्यामुळे तिला असा शेप पण आलाय. आता हा जो दोन चेनचा स्पेस आहे प्रत्येक वी स्टिचच्या मध्ये, त्या दोन चेनच्या स्पेसमध्ये आपण एक सिंगल खांब बनवून घेणार. पुढच्या वी स्टिचमध्ये सेम तीन डबल खांब, एक, दोन आणि तीन. दोन चेन आणि तीन डबल खांब. पुढच्या चेन स्पेसमध्ये दोन चेनची स्पेस आहे त्याच्यामध्ये सिंगल खांब. पहा, ही अशी एक दुसरी पॅटर्न रेडी झाली. सेम असे हा उरलेल्या पॅटर्न्स आपण बनवून घ्यायचे आहेत. शेवटची पॅटर्नसुद्धा आपली बनवून झालेली आहे. आता हा जो लास्ट खांब आहे शेवटचा दोन खांबापैकी, याच्यामध्ये आपण क्रोशोक टाकून एक सिंगल खांब बनवून घ्यायचा आहे. म्हणजे हा पॅटर्नचा शेप प्रॉपर होईल आपल्या. हे पहा, आणि एक चेन घेऊन दोरा कट करायचा, पण दोरा कट करताना थोडासा एक्स्ट्रा कट करायचा आहे जेणेकरून आपल्याला ते फ्लॉवर शिवता येईल. हे फ्लॉवर जे आपल्याला शिवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी दोरा थोडासा एक्स्ट्रा कट केला आहे आपण. हे पहा, आता आपल्याला ह्याला सुई घेऊन शिवून टाकायचं आहे. त्यासाठी मी टेपेस्ट्री निडल घेतलेली आहे. आणि शिवताना ही जी फर्स्ट पेटल आहे हा वी स्टिच आहे तो बरोबर सेंटरला धुमडायचा स्टार्टिंगला, जेणेकरून आपला फ्लॉवरचा शेप जो आहे तो प्रॉपर राहायला पाहिजे. हे पहा, या शेपमध्ये मला फ्लॉवर पाहिजे, त्यासाठी मी हा पहिला जो पेटलचा पहिला भाग आहे तो प्रॉपरली धुमडून इथे शिवून घेते जेणेकरून हा फिक्स राहील. हे पहा, घट्ट शिवून घेतलेला आहे. हा जो दोरा एक्स्ट्रा तो साईड बाय साईड याच्यामध्ये घालू शकतो आपण. आणि आता हे असं प्रॉपरली स्टिच करत जायचं आहे.
हे पहा यास आपलं फ्लॉवर शिवून झालेलं आहे. एक नॉट मारून घ्यायचं, एक्स्ट्रावाला दोरा कट करायचा. आता या फ्लॉवरसाठी आपल्याला देठाकडचा भाग बनवायचा आहे. हा पहा असा स्टारमध्ये जो आपण इथे फिक्स असा स्टिच करू शकतो, स्टिक करू शकतो किंवा शिवू पण शकतो. इथे आपा मी असा स्टिच केलेला आहे. हे पहा मी स्टिक केला आहे अधेसिवने. फुलाच्या पाठचा भाग बनवण्यासाठी मी यूज करते ग्रीन कलर. याच्यामध्ये मॅजिक सर्कल बनवणार मी. एक चेन घेऊन 10 सिंगल खांब बनवायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. इथे मी 5 पेटलचा असं स्टार फ्लॉवर बनवलं मागच्या साईडला स्टार, त्यामुळे मी 10 सिंगल खांब घेतले. 6 पेटलचा बनवायचा असेल तर त्याच्यासाठी 12 सिंगल खांब घ्यायचे, कारण 2 सिंगल खांबमध्ये आपली 1 पेटल रेडी होते. हे पहा टोटल मी 10 सिंगल खांब करून घेतलेत. आणि हा जो पहिला सिंगल खांब आहे त्या सिंगल खांबमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं फर्स्ट राऊंड कम्प्लीट होईल. हे पहा 5 दोरा आहे तो खेचून घ्यायचा, जेणेकरून हा प्रॉपर, हा जो मधला होल आहे तो प्रॉपर राहील. आता आपल्याला 5 चेन बनवून घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5. क्रोशोच्या बाजूची चेन सोडून त्याच्या पुढच्या चेनवरती एक स्लिप स्टिच बनवायची, त्याच्या पुढच्या चेनवरती एक सिंगल खांब, त्याच्या पुढच्या चेनवरती एक हाफ डबल खांब, आणि या चेनवरती फर्स्ट जी काढलेली आहे ती डबल खांब. हे पहा असा हा शेप आपला रेडी झाला आहे. 5 चेन घेतल्या, 1 चेन सोडून पुढच्या चेनवर सिंगल खांब घातला, स्लिप स्टिच केली, त्याच्या पुढच्या सिंगल खांब, त्यानंतर हाफ डबल खांब आणि एकदम शेवटच्या डबल खांब घातलेला आहे. आता आपल्याला एक टाका सोडायचा आहे आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करायचं आहे असं. हे ही आपली पहिली पेटल रेडी झाली. तसंच सेम आता हे कंटिन्यू वर्क करत जायचं आहे. 5 चेन घालायच्या, 1 स्लिप स्टिच, क्रोशोकच्या बाजूचा टाका सोडून चेन सोडून स्लिप स्टिच, नंतर सिंगल खांब, त्याच्या पुढे हाफ डबल खांब, त्याच्या पुढच्या चेनमध्ये डबल खांब. एक चेन सोडली, पुढच्या चेनमध्ये स्लिप स्टिच, आणि इथून पुन्हा पुढे तिसरी पेटल स्टार्ट. असं हे टोटल 5 पेटल मी कम्प्लीट करून घेते. हे पहा 5 पेटल कम्प्लीट झालेले आहेत. आता पुढचा टाका जो आहे तो स्किप करून इथे जो पहिला टाका आहे जिथे आपण स्टार्ट केलेलं तिथे आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. हे पहा असं, आणि एक चेन घेऊन दोरा कट करायचा. हे दोरा ऑलरेडी कट केला आहे, एक चेन घ्यायची फक्त. हे पहा म्हणजे आपलं हे स्टार रेडी झालं. हा दोरा आहे मागचा तो खेचून घ्यायचा टाईट, जेणेकरून हे इथे
होल दिसत नाही, हे पूर्णपणे बंद होतं. एक्स्ट्रा वाले दोरे आहेत ते आपल्याला कट करायचे आहेत. हा वाला दोरा हे हाही आपली फुलाच्या बाहेरची बाजू असणार ही आजची, त्यामुळे मी हा जो दोरा आहे तो आधी आतल्या साईडला खेचून घेते. आणि थोडासा दोरा ठेवून बाकीचा कट करते. आता हे आपल्याला इथे फ्लॉवरला चिपकवायचं आहे. शिवू पण शकतो दोऱ्याने, पण मी चिपकवणं प्रिफर करते इथे. त्यासाठी मी वापरते B7000 अधेसिव. हे अधेसिव घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा जो सेंटरचा भाग आहे तिथे आपल्याला असं हे राऊंड स्प्रेड करायचं आहे. आणि हे असं चिपकवायचंय. हे पा चिपकलंय. आता ह्या साईडच्या पेटल्स आहेत त्यांना सुद्धा थोडंसं अधेसिव लावून ह्या सुद्धा चिपकवून घ्यायचे. थोडं सुकू द्यायचं आहे. अशा ह्यासुद्धा मी चिपकवून घेते. हे पा रेडी झालेलं आहे आपलं फ्लॉवर. हे पा अशी ही मी आता 5 फुलं बनवून घेतलेली आहेत. तुम्हाला जेवढी हवी तेवढी, जेवढ्या साईजचा बनवायचा आहे त्या हिशोबाने तुम्हाला जेवढ्या तेवढी फुलं बनवून घेऊ शकता तुम्ही. मी आता ही 5 फुलांचंच बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये बीड्स टाकणार आहे 6 mm चे. तर चला तर आपण आता हार बनवायला घेऊ. त्यासाठी मी आधी हा दोरा घेतलेला आहे जेवढा लांब हवा त्या हिशोबाने. त्यामध्ये सुई घालून घेतलेली आहे आणि दोरा डबल करून घेतलेला आहे. दोरा घेताना एक लक्षात ठेवायचं, जेवढा पण तुम्ही जो पण दोरा घ्याल तो घट्ट असायला हवा असा. म्हणजे जेवढा जरी खेचला तरी तो तुटणार नाही अशा पद्धतीने, कारण आपण हा रेग्युलर परमनंट यूजसाठी वापरणार आहोत. कंटिन्यू वापरू शकतो अशा पद्धतीने. एक मणी घालून घेतलेला आहे बेड्स. आपण त्याच बेड्समध्ये पूर्ण दुसऱ्या साईडने दोरा काढून घ्यायचा आहे. हे पा अशा पद्धतीने, म्हणजे आपला फिक्स राहील बेड. असा हा फिक्स झाला. आता आपल्याला अजून 5 मोती घालून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 असे 5 मोती इथे खाली हाराच्या इथे असे फ्लॉवरच्या खाली लावण्यासाठी म्हणून आपण 5 मोती घेतलेत. म्हणजे आधीचा 1 आणि नंतर 5 असे टोटल म्हणून 6 मोती आहेत. तुम्हाला त्यापेक्षा जास्त मोती हवे असतील तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. पण ही फुलाची हाईट जेवढी आहे त्या हिशोबाने मी 6 मोती घेतलेले आहेत. आणि इथे आपल्याला बरोबर फ्लॉवरच्या सेंटरला इथे वरतून सुई घालायची आहे. आणि इथे पण बरोबर सेंटरला वरती काढायची आहे. हे पा अशा पद्धतीने. हे बघा, इथे आता एक नॉट करायचे फिक्स. अजून एकदा अवतर करून फिक्स मध्ये करून घ्यायची नॉट, जेणेकरून हे प्रॉपरली फिक्स होईल. आता असं हे फिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला 10 बेड्स अजून ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत.
तुम्हाला जेवढे हाईट हवी त्या हिशोबाने तुम्ही घालून घेऊ शकता। हे 6 mm चे आहेत त्यामुळे दोन लाईनचा बनवणार आहे मी आणि 10 बेड्सचा। 4 mm चे असतील तर 10 बेड्सच्याऐवजी 15 बेड्स पण घालू शकता आणि 3 लाईनचा बनवायचा त्याच्यासाठी। हे पण 10 बेड घालून घेतलेले आहेत। आता आपल्याला अजून एक फ्लॉवर इथे घालून घ्यायचे, पण आता हे असं उलट्या साईडने घालायचे। हे पास आणि वरती काढताना बरोबर सेंटरला असं वरती घ्यायचंय सुई। पुढेही तसंच मी 10 बेड आणि 1 फ्लॉवर बनवून घेणार। हे पा पुन्हा 10 बेड आणि 1 फ्लॉवर बनवले। दोन या साईडने दोन्हीच फ्लॉवर असणार। हे एक सेंटरचं फ्लॉवर झालं आहे आपलं, लेफ्ट साईडला 2 राईट साईडला 2 फ्लॉवर टाकणार आणि या फ्लॉवर बरोबर आपल्याला अजून 10 बेड्स टाकायचे तिथे वरती। ते 10 बेड्स टाकून घेते। हे पा हे 10 बेड्स घातलेत आपण अजून। आता आपल्याला इथे इथे अजून एक बेडची लाईन टाकायची आहे, त्यासाठी मी पुन्हा असा दोरा बनवून घेतलेला आहे। हा एक अजून 5 बेड्स घ्यायचे आहेत आपल्याला दोऱ्यात। आणि जिथे आपण हे हा दोरा घातलेला होता पहिलावाला, अगदी तिथूनच असं काय घालायचं आणि बरोबर जिथून बाहेर काढलं होतं तिथेच आपल्याला परत ही लाईन बाहेर काढायची अगदी सेंटरमधून। एक फिक्स नॉट बनवून घ्यायची इथे। एक इनप आहे, स्टार्टिंगचा आपण 2 घेतलेल्या पण आता एक इनप आहे इथे। आता सेम तसंच 10 बेड्स शिवून घ्यायचे। हे पण 10 बेड्स घेतलेले आहेत बरोबर। आता जिथे आपण इथे हा दोरा घेतलेला पहिलावाला तिथेच घ्यायचे, अगदी त्याच्या बाजूलाच इथे बाहेर काढायचे। मेक शुअर करायचे की फ्लॉवरच्या सेंटरला असेल। हे असं सेम आता जसं हे बनवले पुढचे 2 बनवणार आपण 10-10 बेड्सचे। हे पा बरोबर इथे जिथून आपण घातलं होतं तिथून। शक्य तितके अगदी बाजूबाजूला आणि फ्लॉवरच्या बरोबर सेंटरला आपण ही सुई घालून खेचून घ्यायची। तसेच इथे सुद्धा मी अजून 10 घालून घेणार आहे, म्हणजे आपली पहिली बाजू एक बाजू रेडी झाली, मग दुसरी बाजू या साईडने करायची। हे पा
इथे सुद्धा 10 मणे घालून घेतले आहेत आपण. ही आपली एक बाजू पूर्ण रेडी झालेली आहे. आता इथे एक नॉट मारायची आहे म्हणजे हे फिक्स होऊन जाईल. किंवा तुम्हाला इथे फ्लॉवर टाकायचं असेल तर फ्लॉवरसुद्धा टाकू शकता. पण मला फक्त 5 फ्लॉवरची कंटी जशी असते तशी बाप्पासाठी कंटीसारखं बनवायचं होतं म्हणून मी इथे फूल न टाकता डायरेक्टली इथे बंद करणार आहे नॉट टाकून. हे पा सेम इथे हा आपला कॉमन फ्लॉवरला आहे आणि जशी इथून इथपर्यंतची जी बाजू आहे तशीच सेम बाजू आपल्याला इथून घ्यायची आहे. हे पा त्यासाठी जसं हे बनवून घेतले पहिले आधी 1 मणे टाकून त्यानंतर पुन्हा 5 असे टोटल 6 मणे इथे बनवून घेतलेले आहेत. दोऱ्यामध्ये असे ओवून घेतलेले आहेत आणि आता इथे बरोबर जसे हे 2 टाकलेत तिथेच पुन्हा सेंटरमध्ये अगदी सुई टाकून दोरा वर काढायचे. जसं इथे 3 झाले पहा. पण इथे आपण 2च बनवतोय या साईडला. आता दुसरी बाजू सेम जशी ही बाजू बनवून घेतली इकडे लेफ्ट साईडला तशी दुसरी बाजू बनवून घ्यायची. पहिल्यांदा 10 मणे एक फ्लॉवर पुन्हा 10 मणे पुन्हा एक फूल पुन्हा 10 मणे जसे हे बनवलेत आपण सेम. आणि दुसऱ्या वेळी जेव्हा बनवणार तेव्हा फक्त मणी आणि त्याच फुलातून वरती काढून पुन्हा मणी अशा पॅटर्नने पूर्ण ही बाजूसुद्धा मी बनवून घेणार आहे. हे पा हे या साईडचे पण 2 आपण बनवून घेतलेले आहेत आणि इथेसुद्धा हे 2 साईडला 2 बेड्सचे लाईन्स आणि त्यामध्ये 1 फ्लॉवर असं हे बनवून घेतलेलं आहे. 10-10 बेड्स घेतलेले 2 फ्लॉवरच्या मध्ये आणि एंडिंगला आपण फ्लॉवर लावलेलं नाही. अशी चेन बनवली आहे त्याच दोऱ्याची जो दोरा आपण शिवायला घेतला तो जेवढी लांब हवी तेवढी बनवायची. मी आता इथे 35 चेन बनवल्यात आणि थोडासा दोरा लांब ठेवला आहे. तसंच इथेसुद्धा आपण तसंच बनवायचं आहे. हे चेन कसे बनवायचे ते दाखवते आता मी. इथे नॉट मारून टाकले 2 गाठचे आणि त्यामध्ये सुई घालून हा जो दोरा आहे तो असा वरती काढायचा. आणि हे 1, 2, 3, 4 असे हे टोटल 35 चेन बनवायचे. तुम्हाला जेवढं लांब हवं तेवढ्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. हे पा हे मी 35 चेन बनवून घेते. हे पा 35 चेन आपले घालून झालेले आहेत. तर एक चेन घेऊन हा दोरा खेचून घ्यायचा आहे असा. म्हणजे आपले हे बॅक साईडसुद्धा रेडी झालेले. हा दोरा तुम्हाला एक थोडासा कट करू शकता किंवा एक्स्ट्रा ठेवायचा असेल ठेवू शकता. जेवढे चेन हवे साईजप्रमाणे तेवढं तुम्ही करू शकता. फायनली रेडी झालेला आहे आपल्या बाप्पासाठीचा कंटी आर. हा पा किती छान दिसतो 6 mm बेड्समध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.